मराठी इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या काव्यानंद या घटकाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, काव्यानंद हा घटक तसा आपल्याला नवा नाहीच. मागच्या वर्षी इयत्ता 11वीमध्ये पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीलाच स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक कविता म्हणजेच महाराष्ट्रगीत काव्यानंदामध्ये आपल्याला अभ्यासायला होतं. त्यामध्ये स्वतंत्रतेचे स्तोत्र असं ते गीत सावरकरांचं होतं. सावरकरांनी त्या गीतामध्ये देव, देश आणि धर्म या संदर्भातील विवेचन आपल्याला ऐकवलेलं आहे. देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं काहीतरी देणं आपल्याला गरजेचं असतं असं सावरकर त्या गीतामध्ये म्हणतात. त्याचप्रमाणे इयत्ता 12वीमध्ये बहु असोत सुंदर संपन्न की महा या श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या महाराष्ट्र गीताचा काव्यानंदामध्ये आपण अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, गौरवशाली महाराष्ट्राचे गीत म्हटलं की मुख्यतः तीन गाणी आपल्याला आठवतात. गोविंदाग्रजांचं मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा हे श्री महाराष्ट्र गीत, कोल्हटकरांचे बहु असोत सुंदर संपन्न की महा हे महाराष्ट्र गीत, व राजा बढे यांचं गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर हे आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी, कथाकार, कादंबरीकार व समीक्षकही होते. शालेय जीवनामध्ये असतानाच त्यांचं मन समीक्षेकडे वळलेलं होतं. विदर्भातील मूळचे ते असणारे अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्हा अशा ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. कोल्हटकरांची प्रतिभा ही बहुमुखी होती. त्यांची मराठी नाटकाला नवे आणि स्वतंत्र वळण दिलेले होते. त्याचबरोबर रूढीच्या नावाखाली चालणाऱ्या हास्यास्पद गोष्टींविषयी विनोदी लेखही त्यांनी लिहिले होते. नाटकाला नवी दिशा, नवे रूप देण्याचं काम कोल्हटकरांनी मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. दुटप्पी की दुहेरी, श्यामसुंदर ह्या त्यांच्या कादंबऱ्या गाजलेल्या आहेत. गीतोपायन हा काव्यसंग्रह, गुप्त मंजुषा, जन्मरहस्य, परिवर्तन, मूकनायक इत्यादी त्यांची नाटके प्रसिद्ध आहेत. त्यांचं आत्मवृत्त आणि काही कथा ही वाङ्मय निर्मिती देखील महत्त्वाची आहे. कवीने आपल्या या महाराष्ट्रभूमीच्या अनेकविध वैशिष्ट्यांचा गौरवपूर्ण उल्लेख या गीतामध्ये केलेला आहे. उत्तुंग पर्वतरांगांमध्ये वसलेला, गगनाला गवसणी घालणाऱ्या आकांक्षा बाळगणारा महाराष्ट्र आम्हाला सर्वात प्रिय आहे असे गौरवपूर्ण उद्गार कवीने या गीतात काढलेले आहेत. अंतकरणाचे औदार्य, सद्गुणांची संपदा आणि नररत्नांची खान असणारा महाराष्ट्र आम्हाला अभिमानास्पद आहे हे कवीने अतिशय ओजस्वीवाणी या कवितेमध्ये नमूद केलेले आहे. पराक्रम, भक्ती आणि वैराग्य या गोष्टी एकाच ठिकाणी आढळणारा प्रदेश म्हणजे महाराष्ट्र ही एक नवी ओळख महाराष्ट्राला मिळवून देण्याचं कार्य श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी केलेलं आहे. अशा या प्रिय महाराष्ट्रात मराठी भाषेला लोकव्यवहारात गौरवाचे स्थान प्राप्त व्हावे, मराठी भाषा, मराठीची थोरवी महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात ठसावी अशी अपेक्षा कवीने या गीतातून व्यक्त केलेली आहे. प्रस्तुत अजरामर व स्फूर्तिदायी महाराष्ट्र गीत ही त्यांची गाजलेली एक कविता. या कवितेत गेयता, छंदबद्ध यमक व अर्थपूर्ण प्रतिभा यांचा संगम आहे. या कवितेच्या प्रत्येक शब्दात आत्मविश्वास आणि संपन्नतेचा अभिमान दिसून येतो. चला तर मग कोल्हटकरांच्या बहु असोत सुंदर संपन्न की महा या काव्यानंदाचा आस्वाद घेऊया. महाराष्ट्राचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष निर्मिती, विकास आणि परिपूर्णतेकडे वाटचाल करताना नव्या पिढीला सुद्धा आपल्या या महाराष्ट्र देशाचे गुणगान गाताना वाटत असतं. बहु असोत सुंदर संपन्न.
वचनी लेखनी मराठी गिरा दिसो सतत महाराष्ट्र धर्म मर्म मनी वसो देह पड़ो तर